साहित्यरत्न सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई विद्यापीठ आणि रशिया येथील पुष्किन विद्यापीठ मॉस्को तसेच MGD मिशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने 16 व 17 सप्टेंबर रोजी रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी उपस्थित राहण्याकरिता मुंबईतून राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे यांनी रशियाला प्रस्थान केले आहे. पुष्किन विद्यापीठ मॉस्को येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी भारतासह जगभरातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे 500 अधिक अभ्यासक विचारवंत कलावंत उपस्थित राहणार आहेत. अशा या परिषदेसाठी उपस्थित राहण्याकरिता मुंबईहून राजगड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब अवचरे आपल्या सहपत्नीसह रशियाला निघाले. आपल्या कार्यालयात अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचे दर्शन घेऊन त्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रस्थान केले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष असून या वर्षात भारत सरकार आणि रशियन सरकार, महाराष्ट्राची मुंबई युनिव्हर्सिटी आणि रशियाचे मॉस्कोमधील पुष्किन विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकाराने, संयुक्त विद्यमानाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण आकृती पुतळा पुष्किन विद्यापीठात उभा करण्यात येत आहे. हे संपूर्ण काम MGD ग्रुपतर्फे करण्यात आलेलं असून MGD ग्रुपच्या सगळ्या सदस्यांनी आणि मुंबई विद्यापीठाच्या व पुष्किन विद्यापीठातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून हा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी 16 सप्टेंबर 1961 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे रशियाला गेले होते आणि त्याला आज 60 वर्ष पूर्ण होतात. त्याचं औचित्य साधून जगभरातील साधारण 40 देशातील प्रतिनिधी त्या ठिकाणी येणार असून त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे आणि त्या परिषदेचा एक प्रतिनिधी म्हणून, भारताचा प्रतिनिधी म्हणून पूर्ण भारतातून 350 लोक जात आहेत आणि त्यात आम्ही जात आहोत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भारतातील वर्णव्यवस्था तसेच रशियातील भांडवलशाही विरोधात आपल्या साहित्यातून केलेल्या लिखाणाची दखल रशियन सरकारने घेतली आहे. भारत सरकार आणि रशियन सरकार यांच्या वतीने मुंबई विद्यापीठ व पुष्किन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने मॉस्को येथील पुष्किन विद्यापीठ आणि रशियातील जागतिक नामांकित मार्गरेटा लिडोमिना या आंतरराष्ट्रीय ग्रंथालयात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यातून जी वर्णव्यवस्था, जी भेदव्यवस्था आणि या ठिकाणी जे त्यांच्या कथा कादंबऱ्या ह्यांच्यातून जो नायक नायिका उभ्या केल्या, त्या नायक नायिका नेहमीच लढवय्या होत्या आणि आपल्याकडे ना वर्णव्यवस्था आहे, आपल्याकडे वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था ही आपल्याकडे आहे, परंतु त्यांच्याकडे भांडवलशाही विरुद्ध जो लढा होता त्या लढ्यात अण्णाभाऊ साठेंचं जे साहित्य आहे ते रशियाच्या साहित्याला मॅच झालं आणि त्याच्यामुळे रशियाला जाण्याचा योग अण्णाभाऊ साठेंला आला होता आणि त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी ही फकीरा ही रशियन भाषेत तर ट्रान्सलेशन झालीच, परंतु जगातील 27 भाषेत ट्रान्सलेशन झाल्यानंतर ती कादंबरी ही रशियाच्या म्हणजे त्यावेळेच्या सोव्हिएत सरकारला ती मॅच झाली. त्यांच्या जी परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीनुसार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची ही कादंबरी तिथल्या परिस्थितीशी आणि आपल्या परिस्थितीशी, म्हणजे जो फकीराचा नायक लढवय दावलेला आहे तो परिस्थितीशी कसं लढायचं हे जसं सांगतो तसं तिथंसुद्धा मॉस्कोमध्ये तसे त्यांचेही प्रतिनिधी आहेत की ते मॉस्कोतल्या भांडवलशाहीविरुद्ध कसा लढा उभारायचा ही तिथली परिस्थिती होती. म्हणजे कार्ल मार्क्स वगैरे हे सगळं त्या परंपरेचं आहे आणि जे कॉम्रेड संस्कृती आहे ती रशियातून आपल्याकडे आलेली आणि तो लढा इथं झालेला. आपल्याकडे जाती व्यवस्था असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज बोलले तर ते मराठ्यांचे समाज परिवर्तनाचे जनक, खऱ्या अर्थाने सामाजिक समतेचे जनक असं तर महात्मा ज्योतिराव फुले, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे माळी समाजाचे म्हणून पाहिले जातात, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाजाचे मानले जातात, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्ध समाजाचे. म्हणजे आपण आपल्या पुढाऱ्यांचं, म्हणजे आपल्या नेत्यांचं, जे नेते आहेत त्यांना आपण आपल्या जातीत जखडून ठेवलेलं आहे, परंतु आज ज्या अर्थी रशियन सरकार, भारत सरकार हे त्यांच्या विद्यापीठात, रशियाच्या विद्यापीठात 1.5 दिवस शिकणारा शाळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जर पूर्ण आकृती पुतळा हा पुष्किन विद्यापीठात
उभारत असन तर ते कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे आहेत हे तिथं गौण आहे. आणि आम्ही आज अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी म्हणून जात आहोत, भारताचे प्रतिनिधी म्हणून जातोय त्या ठिकाणी. आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर ही वर्णव्यवस्था आपल्याकडं आहे, तिकडं जात व्यवस्था ही नाही. अण्णाभाऊ साठेंना त्यांनी पूर्ण स्वीकारलेलं आहे आणि अण्णाभाऊ साठेंना पूर्ण स्वीकारल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ही जी वर्णव्यवस्था आहे ही जागतिक पातळीवरून किंवा आपल्याकडची जाती व्यवस्था कशी नष्ट करता येईल आणि अण्णाभाऊ साठेंचा जो साहित्याचा वारसा आहे हा आपल्या देशात आणि परदेशातही तो जर आपण सौख्यपणाने एकदम व्यवस्थितपणे मांडला तर आपली जाती व्यवस्था पूर्ण होण्यासाठी तर त्याचा फायदा होईलच. परंतु इथल्या जातीव्यवस्थेला जर खरी पहिली टक्कर कुणी दिली असेल तर सुरुवातीला एक हा देश जगेंतर ह्या देशासाठी मरेंतर ह्या देशासाठी लोकमान्य टिळकांच्या अगोदरच ह्या देशावर माझं किती प्रेम आहे हे लहुजी साळवेंनी सांगितलं होतं. आणि लहुजी साळवेंचा जो वारसा आहे तो लोकमान्य टिळकांनी आपल्या भाषेत मांडला कारण ते सुशिक्षित होते. म्हणून त्यांनी सांगितलं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच. परंतु त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक सांगितलं की ही जी समता आहे ह्या देशात सामाजिक समता आली पाहिजे आणि सामाजिक समता येत नाही तोपर्यंत ह्या देशाचं सुवर्णयुग येणार नाही. म्हणून त्यांनी मुलींची शाळा काढली आणि मुलींच्या शाळेतून सावित्री फुलेंनी सावित्रीमाईंनी सगळ्यांना शिक्षण दिलं. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जगभर ह्या आपल्या महिलांना पूर्ण अधिकार मिळाला हा एक पाठ झाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फुलेंनी ही जी चळवळ आपण ज्या आपला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तर शाहू महाराजांपासून छत्रपतींचा जो वारसा आहे तो मावळे म्हणजे कोण होते तर मावळ्यांना जात धर्म पंत काय नव्हता. मावळे हे सगळे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे जरी होते तर जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम जर सुरुवातीला कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वारसा पुढे नेण्याचं काम केलं ते शाहू महाराजांनी. छत्रपती शाहू महाराज आणि शाहू महाराज असतील महात्मा फुले असतील आणि ह्यांच्यावर सगळ्यात कळत चढवला तो महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या पेनाची ताकद काय असते आपल्या लेखणीची ताकद काय असते ही बाबासाहेबांनी आपल्या लेखणीतून दावून दिलं की जगात खूप मोठ्या क्रांत्या झाल्या खूप क्रांत्या झाल्या आणि त्या सगळ्या क्रांत्यांचा जर आपण विचार केला तर त्या रक्तपाताच्या क्रांत्या झाल्या. मनुष्यहानी वित्त आणि सगळ्या हानी झाल्या पण भारतात वर्णव्यवस्थेचा जातीव्यवस्थेचा लढा कुठलाही एकही रक्ताचा थेंब न गळता पेनाच्या ताकदीवर डॉक्टर बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना निर्माण केली आणि आपल्याकडे ना जातीव्यवस्थेचा कायदा झाला आणि जातीव्यवस्थेचा कायद्यातून आपण सगळेजण त्या कायद्याचं पालन करतो आणि अशी क्रांती जगात एकमेव आहे की रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या जातीच्या सगळ्या उतरंडी खाली पाडण्याचं काम त्या उतरंडी बंद करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांनी ही फकिरा कादंबरी महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेली आणि ह्या कादंबरीत आणि त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सांगतात की त्यांना इथले जे मुंबईचे चटके बसले होते त्या चटक्याचा सार ते काय सांगतात की ही पृथ्वी आहे ना शेषाच्या मस्तकावर तरलेली नाही तर ती गोर गरीब कष्टकरी त्यांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि ही आपल्याकडं जे परंपरेने चालत आलेले जाती व्यवस्था ते निर्मूलनाचं काम खऱ्या अर्थाने ते एका वाक्यात येतं की हा जे बाबासाहेबांनी शिकवण दिली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ती पुढं तंतोतंत पाळली आणि त्यांचे सगळ्या म्हणजे आवडे असू द्या अलगूज असू द्या सगळ्या कादंबऱ्या घ्या त्या सगळ्या कादंबरीमध्ये त्याचा नायक असन त्याची नायिका असन ही जाती व्यवस्थेच्या विरुद्ध लढताना दिसते आपल्या परिस्थितीच्या विरुद्ध लढताना दिसते. आणि ह्या सगळ्याचा जो सार आहे की अण्णाभाऊ साठे हे मानवतेचे पुजारी होती या ठिकाणी समानता यावी आर्थिक शोषण थांबावं आर्थिक समानता असावी राजकीय सगळ्यांना लाभ मिळावा आणि हा जो समाज आहे की गावकुसाबाहेरचा समाज ह्याला समाजाचं मुख्य प्रवाहात येण्याचं काम व्हावं हे अण्णाभाऊ साठेंची खरी तळमळ होती. अप्पासाहेब आवचर हे परिषदेसाठी रशियाला जाणार असल्याने त्यांना निरोप देण्याकरता मोठ्या प्रमाणात राजगड ग्रुपचे पदाधिकारी आणि नातेवाईक उपस्थित होते.
तसं पाहता राजगड ग्रुपचे जे चेअरमन साहेब आहेत, आपले जे एम डी आहेत माननीय सन्माननीय अप्पासाहेब अवसरे, ही एकच अशी व्यक्ती आहे, जी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी आतापर्यंत जे जे उपक्रम घडवले त्यांनी ते स्वखर्चाने स्वबळावर घडवलेत. त्यांच्या पाठीशी असा कुठल्याही प्रकारचा राजकीय किंवा आणखीन कोणत्याही समाजाचा वर्ध असताना नक्षणासुद्धा त्यांना एवढी मोठी संधी मिळाली. आम्ही सर्व राजगड ग्रुपतर्फे, मी राजगड लेबर युनियनचा प्रदेश अध्यक्ष असतानासुद्धा राजगड ग्रुपचे सर्व जे संचालक आहेत त्यांच्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. मी अशा प्रकारे शुभेच्छा, अप्पासाहेब अवसरे हे आमच्या राजगड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष आहेत, त्यांना आम्ही शुभेच्छा देतो की प्रथमच असं आम्हाला वाटतं की आमच्यातला कोणीतरी परदेशी जात आहे आणि ते खरोखरच त्या म्हणजे त्या रांगेत बसणारे आहेत की परदेशी जाण्याचे, इतर देशामध्ये जाऊन दौरा करायचे, लोकांचे जे हावभाव मतभेद आहेत तेथील संस्कार कसे आहेत ते तेथे जाऊन ते आम्हालासुद्धा सांगतात की ह्या देशामध्ये असं आहे तसं आहे. त्याच्यामुळे आम्हाला एवढा आनंद होतो की आमच्यातला एक म्हणजे आमचा भाऊच समजा हा एक परदेशी जातो आहे तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहेत. तसेच राजगडच्या राजाच्यासुद्धा त्यांना आशीर्वाद खूप खूप मिळो. आज आनंदी आनंद झाला. हा आनंद खरं तर बाबासाहेब आंबेडकरांपासून शिकलं पाहिजे आणि शिकल्यानंतर संघर्ष केला पाहिजे. बाबासाहेबांनी शिकायला सांगितलं आणि अण्णाभाऊ साठेंकडून संघर्ष करायला शिकलेले अप्पासाहेब अवचरे, की आमच्या घराची शान आन बान शान आहेत, की अवचरे परिवारामधला की असा माणूस रशियामध्ये चाललेला आहे याच्या एवढा आनंद म्हणजे गगनात न मावणारी गोष्ट आहे. तर या बिशे परिवार असेल, खुडे परिवार असेल, जाधव परिवार असेल, अवचरे परिवार तर ते स्वतःच आहेत, अशा सर्व नातेवाईकांच्या त्यांच्या पाठीमागं शुभेच्छा आहेत. आणि आमच्या जे भोर तालुका प्राथमिक पतसंस्थेचा मी एक उपसभापती आहे, त्या आमच्या संपूर्ण भोर तालुक्याच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पुणे जिल्ह्याच्या त्यांना आमच्या घरातून, अख्ख्या पुणे जिल्ह्यातून आणि राजगड नगरीतून त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचा प्रवास सुखाचा हो. आणि अण्णाभाऊंनी जे तिथं काय पाऊल ठेवलेलं आहे त्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी ते चाललेले आहेत, तर त्यांच्या हातून समाजाचं मोठं काम व्हावं. आमच्या राजगड ग्रुपमधून अप्पासाहेब आनंदराव अवचरे हे रशियाला जात आहेत. याच्यासारखा आनंद राजगड ग्रुपला आणि राजगड ग्रुप तिकडून रशियावरून आल्यानंतर जे रशियामध्ये जे चाललं आहे ते राजगड ग्रुपमध्ये आम्ही राबवण्याचा त्यांच्या अध्यक्षाखाली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते जे आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू. तरी त्यांना आमच्या राजगड ग्रुपतर्फे, माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो आणि अण्णाभाऊ साठेंसारखं त्यांचं कार्य उज्ज्वल हो, जगात त्यांच्या नावाची प्रसिद्धी हो, ही सदिच्छा बाळगतो. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करिता.